नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडळ न्यूज. सध्या मी फैजरपुरा झोन क्रमांक 3 सिद्धार्थनगर मध्ये आलेले आहे. सध्या रात्रीपासून जो कंटिन्यू पाऊस चालू आहे, निरंतर चाललेल्या पावसामुळे एक घर हे मातीचं बांधलेलं घर आहे, हे जे पडलेलं आहे, याची भिंत पडलेली आहे सध्या. आणि पूर्ण जेव्हा मी ही सिच्युएशन जेव्हा बघितलेली आहे, हे घर पूर्णपणे कधीही पडू शकते अशी सिच्युएशन इथे निर्माण झालेली आहे. तर सध्या आपल्यासोबत त्या घराचे घरमालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काकू, तुमचं नाव सांगा. माझं शीला करवाडे. कधी पडली ही भिंत? हे 1 वाजता. 1 वाजता पडली. घरात तुम्ही सर्वजण होते? नाही, दोघं स्माइले की होतो. अच्छा, कोणाला इजा वगैरे झाली? नाही नाही, पडल्याबरोबरच आम्ही दूर सरकले. अच्छा, कोणाला काही झालं? नाही. नुकसान काय काय झालेलं आहे? नुकसान सरी भीतच पडलेली आहे, बाकी काही सामानाचं वगैरे नाही झालेलं आहे. तुमच्या घरची परिस्थिती मी आताही उभी आहे, तर मला भीती वाटत आहे की जर काही झालं तर ही पडू शकते. सद्यस्थितीत तुम्हाला राहायला तर जागा नाही आहे, जर नाही भीती आहे इथे राहायला, तर मग तुम्ही राहत कुठे सद्यस्थितीत? आता याच्यामध्ये राहतो, कार्यालयामध्ये. कोणीतरी कार्यालय केलं तर वाचनालय. अच्छा, आता जागाच नाही तर मग आता काय करू? पाणी असंच चालू राहिलं तर कुठं राहणार? अजूक पडली गिडली अजूक अंगावर तर काय करणार? मी गौतम करवाडे या घराचा मालक आहे. ह्या घराचा मालक असताना आज मी जेव्हा कामावर गेलो त्यावेळेस दुपारी मला इकडून फोन आला घरून, घरच्या लोकांचा, की बा भिंत पडली. मी ते तत्काल मी कामावरून वापस आलो, पाहिलं तिथे पूर्ण खरंच ते भिंत पडली होती. आज माझं प्रशासनशी एवढंच माझं म्हणणं आहे का बा, आम्ही मी 17 पासून जेव्हा 2017 पासून मी रमाबाई आवास योजनेचे जेव्हा मी डॉक्युमेंट टाकले आहे, तेव्हापासून मला अजूनपर्यंत घरकुल आवास योजना मिळाली नाही. त्याच्यानंतर जे तुमचे जे पक्के घर होते बाकीच्या लोकांचे, त्यांचे सगळ्याचे तुम्ही डबल मधली तुम्ही मकान बांधून दिले. माझं समजा एवढा जर मातीचं घर आहे, आज पाच ते दहा वर्षापासून ते भिंत एवढी आमची क्रॅक झाली होती, परी तरी पण आम्ही काही प्रशासनाला काही म्हटलं नाही. पण आज काय होऊन राहिलं की आज माझे 2 मुलं आहे, 1 मुलगा आहे, 1 मुलगी आहे, दोन्ही शिक्षणाची आहेत. आज माझं समजा जर उद्या चालून समजा जर माझी ते भिंत बाकीची जर पडली तर याला जबाबदार कोण राहील? असं माझं प्रशासनाचं हे आहे. आणि त्यानं तुरंत माझे कारवाई करून मला घराची लाभार्थी द्यावा. अच्छा, तर तुम्ही याचीच जे भिंत पडल्यानंतर तुम्ही याची माहिती कोणाला दिली आहे? जसं म्हणजे नगरसेवक झालं, पटवारी झालं, कोणाला? इथे तर इथे पटवारीला दिले आहे आणि नगरसेवक नाही. नाही नाही. आणि काय होऊन राहिलं की जेव्हा मी वाल्मिकी टाकली होती त्यावेळेस मला जे थंबचं जे पैसे मागत होते, आता मी मजूर माणूस, मी एवढे थंबचे पैसे कुठून देणार? किती पैसे मागितले? मला 5-5 हजार रुपये, 3 हजार रुपये, कोणी 2 हजार रुपये. आता मी हात मजुराला माणूस, 400 रुपये रोज कमावणारा माणूस, मी 2 हजार रुपये खरंच त्यांना देऊ की माझ्या मुलाचा आणि लेकराच्या शिक्षणाला लावू? हा असा प्रश्न पडला मला, म्हणून मी कोणाला देऊ शकलो नाही. आणि जर मी जर दिलं असतं तर आतापर्यंत माझं घर झालं असतं, पण मी कोणाला पैसे देऊ शकलो नाही, कारण का माझ्याकडे हिंमतच नाही पैसे द्यायची तेवढी. आज जर तुम्ही जर समजा मला जर समजा एक चेक काढायला तुम्ही जर 50 हजार मागत असाल, पण माझ्याकडे तेवढं नाही आहे. मी जर ते 50 हजार रुपये, तेच 50 हजार रुपये जर मला लेकराच्या शिक्षणात जर लावलं तर मला माझा मुलगा समोर जाऊ शकते, बरोबर नाही काय? माझा मुलगा जर समोर गेला तर त्याचा भविष्य होईल. पण तुम्ही आज जर मला 50 हजार मागान तर मी कुठून देऊ? हेच माझं प्रशासनाची हेच माझी विनंती आहे की माझं जमे तोपर्यंत लवकरात लवकर माझं हे घरकुल करून द्याव, एवढीच माझी प्रशासनाची विनंती आहे. माझं नाव मनोज जितेंद्र कांबळे आहे. आणि नाही, मी नातेवाईक नाही, मी घराजवळच राहतो. आणि झोन क्रमांक 3 मध्ये जेवढे घरकुल आहेत जे बोगस झालेले, त्यांचं मी निवेदन अक्षरशः 8-10 महिन्यापासून देत आहे. पण मी ज्या लोकांना पहिले वाल्मिकीचं घरकुल लाभ घेतला असला तरी अक्षरशः 50-50 हजार रुपये घेऊन यांनी घरकुल उपलब्ध करून दिलेलं आहे. मी त्यांना कोणी दुसरे जर गेले, सुमित कांबळे आहे इंजिनियर आमच्या इथले आणि चव्हाण ते पहिले होते, त्यांना आम्ही विचारणा केलं, कोणी जर गेलं लाभार्थी तर आम्हाला घर का नाही भेटलं, तर ते म्हणतात का निधी नाही. माझ्याकडे याचा मी पाठपुरावा केला असता 1100 लोकांची निधी आलेली आहे. तरीही जेवढे घरकुल दिले असतील यांनी मी यांना विचारणा केला असता त्यांनी म्हटलं का आम्ही दिलं आहे, आमच्याकडे पॉवर आहे, हा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही 50 हजार रुपये. माझ्यासोबत अक्षरशः बोललेले आहेत
मी हे निवेदन कलंत्रे साहेब जेव्हा आले होते तेव्हा मी दुसऱ्या दिवशी त्यांना निवेदन दिलं, आयुक्त साहेबांना किती दिवसापासून निवेदन देत आहे का त्यांना निलंबित करा किंवा हे जे कारवाई आहे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, किंवा जर कोणाचा अनर्थ कोणाचं घर पडलं कोणाच्या अंगावर तर मग प्रशासनाला कोण जबाबदार आहे, कोण जबाबदार आहे? मी महानगरपालिकेमध्ये एकटा रोज जाऊन मी थकून गेलो अक्षरशः, मी 3 महिन्यापासून मी हातमजूर आहे, मी 3 महिन्यापासून आता त्यांना निवेदन देत देत मला ते म्हणतात की होऊन जाईल आता होऊन जाईल 10 दिवसात, आता यांची घर पडलं, आता यांच्या घराच्या अंगावर जर कोणाच्या अंगावर पडलं असतं त्याला जबाबदार कोण आहे? आणि ते म्हणतात आता निधी नाही आहे, पण माझ्याकडे याचा पाठपुरावा केला असता हे शासनाचे माझ्याकडे चेक आहे दोन्ही चेक आलेले, लाभार्थीचे जे आलेले आहे निधी आलेले आहे रमा हाऊस निधी त्याचे माझ्याकडे निधीचं पूरं चेक आहे, आणि त्यांना मी अक्षरशः म्हणतो का सर तुम्ही देऊन द्या कोणाला घर, जे असतील जे लाभार्थी असतील त्याचे पक्के मकान करा, त्यांनी कोणाचंच घर न पाहता 50,000 रुपये घेऊन जेव्हा आम्हाला आवक जावकमध्ये जेव्हा फाईल टाकतात तेव्हा आम्हाला एक ओसी क्रमांक देतो, दाखव तुझे आम्हाला ओसी क्रमांक देतं, तर जर 1100 लोकांचे निधी आले असता ज्याचा क्रमांक 5 असेल कोणाचा 400 असेल कोणाचा 300 असेल तर यांना द्यायला पाहिजे होतं, यांनी 2000 वाल्याला दिलेलं, माझा क्रमांक 500 आहे, माहिती अधिकारीमध्ये टाकलं असता मला याचा 549 आहे, माझा 559 आहे, एका बाईचा मी पाहिलेला आहे पण कोणी येत नाही सहसा, त्यांना असं म्हटलेलं आहे तुम्ही जर काही केलं तर आम्ही तुमचं घर देणार नाही, म्हणून माझ्यासोबत कोणीच येत नाही, पण मी प्रशासनाला एवढं म्हणतो की मी आखरीपर्यंत लढत राहील, आणि ज्या लोकांना गरजू व्यक्ती आहे त्यांना लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ द्यावा, आणि ज्यांना बोगस घरकुल योजनेच्या अंतर्गत यांना बोगस लाभार्थ्यांना घरकुल मिळालेलं आहे ते हे प्रशासनाला एवढी विनंती आहे का सुमित कांबळे इंजिनियर व विशाल चव्हाण पवार साहेब यांनी आमच्या पत्रावर काही दखल घेतली नसता यांच्यावर लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा मी आता माझे लेकरं माझी 1.5 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा आणि माझी पत्नीसह मी तिथं आमरून उपोषण करील, आणि 1.5 वर्षाच्या मुलीला पण काही सारणार नाही, आणि याला काही झालं असतं प्रशासन जबाबदार आहे, नाहीतर लवकरात लवकर सुमित कांबळे इंजिनियर पवार साहेब विशाल चव्हाण यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, माझं घरचं मी फुटू अक्षरशः, मी पवार साहेबांना जेवढे साहेब असतील जेवढे अधिकारी असतील त्यांना मी दिलेलं आहे पण त्याच्यावर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही आहे, ते म्हणतात की तुम्ही पैसे दिले नाही तर तुमचं घर होणार नाही, आम्ही कशाला पैसे द्यायचं? 2017 वाल्मिकीमध्ये रमाई आवश्यक योजनेमध्ये एक अट होती की ज्यांच्याकडे BPL कार्ड आहे दारिद्र्य रेषेचं त्यांना दे, मग जे अट जेव्हा हटली तेव्हा द्यायला पाहिजे ना, ते म्हणतात मग BPL दिलं, मातंग लोकाला 287 लोकांना दिलेलं आहे BPL आहे ना, माझ्याच घराच्या बाजूला घर आहे तिथं बी दिलेलं आहे ते APL त्यानं वाल्मिकी घेतली आहे, मी दाखवलं सर्व अधिकाऱ्यांना दाखवलं आहे माझ्याकडे प्रूफ आहे हे तुम्ही बोगस दिलेलं आहे, तुम्ही माझ्याकडनं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतलेलं आहे की तुम्ही याच्या अगोदर शासनाचा कोणत्याही लाभ घेतलेला आहे का? मी घेतलेला नाही, मग मला का नाही दिलं? त्याच्यावर लिहिलं असतं तुम्ही बोगस घरकुल कसं दिलं आहे लोकांना, त्याच्यावर लिहिलेलं आहे चटई क्षेत्र 223 आहे 323 तर 10x10 घर दिलेलं आहे ना, यांनं दिलेलं कसं आहे? यांनी विचारणा करायला पाहिजे, घर बघायला पाहिजे, पहिले जेव्हा वाल्मिकी होतं त्यावेळेस इंजिनियर स्वतः येऊन घर पाहत होते तेव्हा त्यांचे RTGS होत होतं त्यावेळेस, आता असं नाही कोणीच येत नाही, 50,000 रुपये दिले का घर आलं, माझ्याकडे त्याचा प्रूफ आहे मी शासनाला दाखवलेला आहे, पण अद्यापही 3-4 महिन्यापासून कारवाईच नाही आहे, 8 महिन्यापासून मी चक्रावर चक्र, आता येईल नंतर येईल, मी त्यांना निधी आली आहे म्हटलं, मी समाज कल्याण ऑफिसला गेलेलो आहे तरी मला सांगतात निधी नाही, मग हे चेक कशाचे आहे? माझ्याकडे चेक आहे, मी सर्व अतिरिक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे, वानखडे साहेबांना दिलेलं आहे, आपलं देशमुख साहेबांना दिलेलं आहे, कलंत्रे साहेबांना दिलेलं आहे, पवार साहेबांना जात होतं पवार साहेब काय मला कधीच भेटलेलं नाही, म्हणून माझी काही त्यांची भेट नाही आहे, माझ्याकडे या गोष्टीचा सर्व प्रूफ आहे, आणि मी असं म्हणतो की जे तत्काळ ज्यांचे मातीचे पडके घर आहे त्यांना हे बोगस लाभार्थीचे चेक पूर्ण थांबून यांना तत्काळ लाभार्थ्यांना जे वंचित आहे खरेखर लाभार्थी आहे त्यांना लवकरात लवकर घर उपलब्ध करून द्या, किंवा शासनाची त्यांना जे मदत होईल ते करून द्या, आणि त्याच्या रमाई अवस्थेमध्ये लवकरात लवकर घरची मागणी करतो. आपण बघू शकता माझ्या मागे आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे ही भिंत पडलेली आहे आणि सध्याची परिस्थिती सुद्धा काय आहे, ही थोड्याही वेळ काही क्षणात सुद्धा ही भिंत पडू शकते, राहिली तर उभी राहू शकते पण येत्या काही क्षणात ही भिंत पडू सुद्धा शकते, तर इथल्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाला आणि शासनाला एकच विनंती राहणार की पारदर्शकता ठेवून आपण सर्वांचे कार्य हे करावे, ज्यांना गरज आहे जे गरजू आहे त्यांची त्यांना घरकुल योजना ही देण्यात यावी, आणि जे आता
ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावरनं घराचे छप्पर निघालेले आहे त्यांच्यासाठी काही ना काही हे शासनाने प्रशासनाने करणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाचं प्रमाण हे वाढणारच आहे, पावसाळा लागलेलाच आहे, तर याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. आपण बघत होतात मंडळ न्यूज. धन्यवाद.